काय सांगायचं महत्व की गोष्टी अजूनही बदलला नाही आहे, नाव तेवढंच वापरलं जाते, अर्थकारण कदाचित काही कोटींमध्ये बदललं आहे. ऐकूया विचार करा. ज्यांची नावं विड्यांना, मद्याला, मालाला, खाद्यपदार्थांना, धंद्याला, दुकानांना गिराण्यांच्या भावना न दुखवता देता येते अशी अनेक सत्पुरुष या महाराष्ट्राच्या देशात होऊन गेलेली आढळली. पण त्या सगळ्यांना बाजूला ठेवून हे धंदेवाईक व्यापारी स्वतःची पोटे जाळण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा छत्रपती शिवाजी या राष्ट्रपुरुषांना हा का बळी देतात हे कळत नाही. तथापि गांधी नेहरूंचे ठीक आहे, कारण त्यांच्या नावाचा हा व चित्राचा व्यापार देण्यासाठी अशा रीतीने दुरुपयोग करण्याचा 1950 भारत सरकारच्या कायद्याने स्पष्टपणे प्रतिबंध केलेला आहे. तथापि त्या कायद्याला जोडलेल्या परिशिष्टात श्री छत्रपती शिवाजीच्या नावाचा समावेश नसल्याने श्री शिवनामाचा गैरवापर राष्ट्रीय गुन्ह्याच्या सदरात येऊ शकत नाही. त्यामुळे श्री शिवरायांच्या नावावर स्वतःचे पोट चालणारे शिवाजी विणीच्या कारखानदारासारखे हलकट राष्ट्रद्रोही लोक या देशाचे आहेत, त्यांचे चांगलेच पावते तरी देखील शिवनामाच्या व्यापाऱ्यांनी चालवलेला हा दुरुपयोग थांबावा म्हणून सुप्रसिद्ध राष्ट्रभक्त श्री सी बी वारद यांनी गेल्या कित्येक वर्षापासून आकाश पाताळ हे केले आहे. श्री वारद आणि दैनिक मराठा यांनी चालवलेल्या या सर्व निकराच्या लढाऊ प्रचाराला जर आजपर्यंत कोणी कुरून उरला असेल तर तो हा शिवाजी विडीचा मुंबईचा हरामपूर कारखानदार. आणि त्याचे कारण एकच, कायदा अद्याप त्याच्या बाजूने आहे. मी मुंबई महापालिका आणि बेस्ट कमिटी यांनी याकामी जेवढी महाराष्ट्र निष्ठा आणि शिवभक्ती दाखवायला पाहिजे आहे तेवढी दाखवण्यात त्यांनी आजपर्यंत अक्षम्य हेळसांड चालवली आहे. आजचे प्रकरण पुन्हा आमच्या वाचकांच्या नजरेसमोर ठेवण्याचे कारण हे सुद्धा हेच आहे. मुंबई महापालिकेचे महापौर यांनी बेस्ट बसवरील शिवाजी विडीच्या जाहिराती बंद करा असा आत्ताचा जे पत्र वरद यांनी 6 फेब्रुवारी 1968 रोजी लिहिले ते आज 4 मार्च 1968 रोजी महापालिकेच्या सभेपुढे विचारण्यासाठी येणार आहे. थोडासा पूर्व इतिहास असा की 68 जरी हे पत्र डिस्कशनसाठी आलं असलं तरी 20 जून 1962 साली पहिलं पत्र वराद यांनी महापालिकेला लिहिलं. म्हणजे 6 वर्ष त्याच्यावर काय झालं नाही. थोडक्यात मध्ये बेस्ट चा कॉन्ट्रॅक्ट होता महापालिकेशी, तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही असं महापालिकेने सांगितलं. बऱ्याच मध्ये गोष्टी घडल्या आणि आता 6 वर्षांनी ते परत मॅटर महापालिकेकडे आलेला आहे. मधल्या दरम्यान काय झालं, 15 ऑक्टोबर 1965 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग कामगार मंत्री खात्याने एक परिपत्रक काढले. ते असे होते, व्यापार धंद्याच्या कामी शिवछत्रपतींच्या नावाचा दुरुपयोग होतो असे सरकारच्या नजरेस आलेले आहे. वस्तुत ही गोष्ट केंद्र सरकारच्या अखत्यात आहे. ज्या कंपन्यांना हे नाव आधीच ट्रेडमार्क रजिस्टर केलेले आहे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर उपाय करता येणार नाही. अशीच एक कंपनी शिवाजी विडी निर्माण करणारी साबळे वाघेरे ही मुंबईत आहे. तथापि नव्या कंपन्यांना शिवनामाचा धंदा व्यापारासाठी व्यापार करण्याची यापुढे परवानगी देण्यात येणार नसली तरी साबळे वाघेरेसारख्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर वजन आणून आणि अशा तऱ्हेच्या शिवनामाचा गैरव्यापार करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात यावा असं महापालिकेने 65 मध्ये सांगितलं. म्हणजे त्याच्या 3 वर्षांनी आणि परत 3 वर्षानंतर आता परत डिस्कशनमध्ये आहे. तर शिवाजी विडीला रजिस्टर ऑफ ट्रेडमार्कची मान्यता मिळालेली आहे आणि तेवढ्याच गोष्टीचा आधार घेऊन शिवाजी हे नाव न काढून टाकण्याची तर्रेबाजी साबळे वाघेरे कंपनीने चालवली आहे. हे जरी खरे असले तरी शिवाजी विडीच्या जाहिरातीत बेस्टच्या बसवरून काढून टाकणे हा काही गुन्हा नव्हता. आणि त्या जर महापालिकेने या बेस्टने उद्या काढून टाकण्याचा ठरवले तर त्याबद्दल साबळे वाघेरे कंपनीला महापालिकेने बेस्ट यांच्याबद्दल काहीही कोर्टात जाता येणार नाही. शिवनामाचा गैरवापर करण्यापासून त्या त्या लोकांची मने परावृत्त करा असे महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबर
1965 परिपत्रात म्हटले आहे, पण सामोपचाराने केलेल्या सर्व विनंत्या मान्य कराव्याचे साबळे वगैरे यांची तयारी नाही असे दिसून आल्यानंतर आता याबाबत निर्माणीचा उपाय महापालिकेने योजल्यापासून गत्यंतर नाही. ही गोष्ट उघड आहे. साबळे वगैरे दोघेही मराठी आईबापांच्या पोटी जन्माला आलेले इसम असावे. तर पुढचं जरा हाच आहे. पण त्यांना शिवाजी महाराजांबद्दल काढीचेही प्रेम नाही. त्याला काय करायचे? शिवचित्रे आलेली असलेली शिवाजी मीडिया व चिकटवलेली लेबले उतार्या गटारा किंवा शौच रूपात पडल्याचे दुःख या साबळे वगैरेंना का होत नाही? किंवा बसच्या दुसऱ्या मजल्यावर शिवाजी मीडियाच्या पाठीवर जर एखादा उतारा खोकला किंवा पान तंबाखू थुंकला तर त्याचे ओघळ किंवा डाग आपल्या बापाच्या थोबाडावर साडले असल्याचा यातना या दोघांना का नाही होत? याचे आम्हाला नवल वाटते. आम्हाला शिवाजी पिढी बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या साबळे वागिऱ्यांपेक्षा शिवाजी पिढी ओढणाऱ्या मानक मराठी जनतेला जास्त अचंबा वाटतो. साबळे वागिरे यांनी आपली शिवनिष्ठावर व मराठी पाणा राजरोसपणे शौचरूपात ओतला आहे. पण शिवनामाचा उठल्या बसल्या जय जयकार करणाऱ्या आणि शिवाजी महाराजांचे पुतळे ठिकठिकाणी उभारणाऱ्या मराठी जनतेचे शिवप्रेम कुठे उतरडे गुंतायला गेले आहे? शिवाजी पिढी ओढली नाही तर त्याच्या तोंडाला काय महार होणार आहे? असे काय अमृत भरले आहे त्या शिवाजी पिढीत? शिवाजी महाराजांची बदनामी करून स्वतःचे पोट चालणाऱ्या महाराष्ट्रातील साबळे वागिऱ्यांना जर ताळ्यावर आणायचं असेल तर याच्या यावर मराठी जनतेने या शिवाजी पिढीवर बहिष्कार टाकला पाहिजे. शिवाजी पिढी ओढताना आपण आपल्या मातेचा पदर ओढून तिची लाज जगाला दाखवत आहोत अशी प्रत्येक मराठी माणसाची ज्वलंत भावना व्हायला पाहिजे. मराठी महापालिकेच्या निवडणुका आता नजदीक आल्या आहेत. म्हणून आज विचारासाठी येणाऱ्या ठरावामध्ये सर्व नगरसेवकांनी शिवाजी पिढीचे बेस्ट बस गाड्यांवर उच्चाटन करण्याचा एकमताने जर निष्कर्ष काढला नाही तर या नगरसेवकांना जर तुम्ही निवडणुकीस पुन्हा उभे राहिला असाल तर एकही मत मराठी माणूस मतदारांनी देता कामा नाही असे आग्रहाने त्यांना आम्हाला बजवायचे आहे. येत्या निवडणुकीनंतर बेस्टच्या एकाही बस गाडीवर शिवाजी पिढीची जाहिरात या मुंबई शहरामध्ये दिसता कामा नाही असा जर महाराष्ट्राच्या या राजधानीतील मराठी जनतेने आणि महापालिकेने वज्र निर्धार केला तर शिवनामाची राष्ट्रध्वनी बदनामी करणाऱ्या त्या साबळे वागिऱ्यांचे डोळे पांढरे होते. आग लागवणे त्या साबळे वागिऱ्यांना मी त्यांच्या त्या शिवाजी मिळीला. पुढे असताना 68 मध्ये 4 मार्च 1968 ला अग्रलेख आला. त्याच्यावर 69 मध्ये शिवाजी मिळीचा फक्त चित्र शिवाजीचं चित्र फक्त काढण्यात आलं. बऱ्याच प्रयत्नाने शिवाजी मिळी तशीच राहिली. मग नंतर साधारण 15 ते 20 वर्षानंतर संभाजी मिळी पंधरा ते 20 वर्षानंतर खूप त्याच्यावर अजून हे झाला की शिवाजी मिळी बंद व्हायला पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी दुसऱ्या नाव संभाजी मिळी नावाने रजिस्टर केलं ट्रेडमार्क आणि फोटो सगळं आजकाल अजून सुद्धा शिवाजी मिळी फोटो सगळं विकली जाते. धन्यवाद. १९७० सालची गोष्ट आहे जेव्हा ह्याच विषयावर 11